पेंधर येथील एक घर कोसळून त्यामध्ये राहत असलेल्या भाडेकरूच्या अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत महाड येथील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असताना जिल्ह्यात अशा प्रकारची दुसरी घटना घडली आहे पेंधर येथे यांच्या मालकीच्या घरात मुन्नार हरिजन हे व त्यांचे कुटुंबीय घर पडले यावेळी आज झोपलेली हिना मुन्नार हरिजन वर्ष अकरा या मुलीचा मृत्यू झाल्याचे समजते तर हंसिका अनपण संतोष हे जखमी झाले आहेत त्यांना श्री साई हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका प्रशासना पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट